मंडळी 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 एवढं हसू येतंय आता, एवढं हसू येतंय आता एवढ्यात मी एवढ्यात म्हणजे अंदाज ऐकलाय. ऐका बरं का तुम्ही, ऐका अंदाज ऐकलाय मी आज. मी तुम्हाला सांगतो खोटं सांगत, बघा ऐका ऐका. 2023 आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की राज्यामध्ये 25% पर्यंत हवामान कोरडं राहणार म्हणून हा अंदाज सगळं शेतकऱ्यांसाठी देत आहे. तर आज आहे 19 नोव्हेंबर 2023 अंदाज देत आहे राज्यामध्ये ना. ऐकलंय तुम्ही, परत पाऊस सुरू झाला. आता पाऊस सुरू झाला आहे त्यांच्या तोंडाने ऐकायचं, पाऊस किती तारखेला येणार आहे. परत ऐका तुम्ही, परत ऐका. तारीख त्यांनी सांगितली यार का. आता ऐका तुम्ही, एवढं मला नाही का हसू येतं यांचं, तुम्ही ऐका फक्त. 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर दरम्यान पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यात एकंदरीत परिस्थिती राज्यामध्ये तो 25 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर दरम्यान विदर्भ नमस्कार मंडळी नमस्कार. आजचा व्हिडिओ आपला दुसरा असणार मित्रांनो, कारण कसं आहे अर्जंट महत्वाची सूचना आली ना तुमच्यासाठी. अर्जंट म्हणजे ऐकलं तुम्ही सुरुवातीला हवामानवाले परत जागे झाले. आणि मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो का हवामानवाल्याचा अंदाज खवळणार आहे, म्हणजे खवळला त्यांचा अंदाज. 23, 24, 25 तारखेला अंदाज खवळलेला आहे आणि जरा सतर्कचा इशारा दिलेला आहे. आणि पावसाचा म्हणजे असा अंदाज दिला आहे त्यांनी का आला तर येईन, नाही तर नाही येणार. मला तर वाटतं आहे 100% नाही येणार आहे, म्हणजे पाऊस कसा येईन, थंडी वाजते राहो मित्रांनो. आणि विदर्भात जास्त पाऊस सांगितला, विदर्भ आपले विदर्भ जे मंडळी विदर्भामधले त्यांनी जागसुद म्हणजे राहा, चांगले पिकं वगैरे लवकर काढून घ्या जे आले असतील ते. कारण कसं आहे पावसाचं अंदाज बोलले फिक्स अंदाज देऊ राहिलेत, कारण पाऊस पडन म्हणजे पडणारच विषयच राहत नाही. एवढा पाऊस पडतोय का तुफान पाऊस त्यांनी आत्ताच तुम्ही ऐकलं त्या अंदाज दिला आहे त्यांनी. तारीख सांगितली 23, 24, 25, 26 पर्यंत पाऊसच पाऊस. त्यांनी दिवाळीपर्यंत एवढा पाऊस पाडलाय का काही ना, भाईच पाऊस पाडलाय. अहो काय काय नाही लावलंय नाटकं, मला यांचे नाटकच कळत नाही राव मित्रांनो. हे कम अंदाज देते तर काय, पण पाऊस आला तर चांगलं होईन बरं का मित्रांनो. म्हणजे कारण काय, ज्वारीला चांगलं होईन आणि आपले हरभरे आहेत का, हरभऱ्याला चांगलं होईन म्हणजे भारी पिकी. पण याच्यामध्ये नाही का दुसऱ्या शेतकऱ्याचं मरण येणार आहे, ते बी कोणत्या शेतकऱ्याचं तुम्हाला सांगतो. आपले जे दरांगशावले आहेत बागदार म्हणजे त्यांचं मरण येणार आहे, कारण ते अवकाळी पाऊस सांगितलं. ते असे बोलले की अवकाळी पाऊस आहे आणि दरांगशा बागावाल्याला सतर्कचा इशारा दिलेला आहे भाऊ मित्रांनो. अरे त्यांनी चांगलं पण सांगितलंय, पण त्यांनी चांगलं सांगितलंय पण त्यांचा पाऊस येतोय का नाही हे बी भरोसा नाही आपल्याला. आपल्याला तर भरोसाच राहिला नाही, तुम्हाला असला तर सांगा मित्रांनो. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा मला पाऊस सुरू झाला म्हणजे येईन का नाही, म्हणजे त्यांच्या अंदाजाच्या बातम्या खऱ्या आहे का खोट्या होत्यात का सांग. पण मी तुम्हाला खोटं वाटत असताना तुम्ही त्यांचं नाव सर्च करून बघा, आपल्याला काय नाव घ्यायचं नाही. हवामानवाले लई झालेत हवामानवाले, तुम्हाला सांगून त्यांचं नाव तुम्हाला जे वाटन ते नाव सर्च करून बघा. त्यांच्या सगळ्या अपडेट पडलेले आहेत. 24, 23 तारखेला भरपूर असा पाऊस आहे म्हणजे अवकाळी पाऊस सांगितलेला आहे मित्रांनो. कसं आहे आपलं म्हणजे लगेच अपडेट देऊन टाकायचं पाऊस. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलो आहे थंडीच्या व्हिडिओ म्हणलेलो आहे, थंडी पडलेली आहे, थंडीमध्ये आता पावसाचं वातावरण लगेच होणार आहे तयार. ते झालंय वातावरण, झालंय का काय वातावरण, आभाळ आलं म्हणून दिसतंय. रात्रीचे तू का काय माहीत, एवढा आभाळ आलंय काय राव, पाभाळ नाही काय नाही, थंडी सुटलेली मित्रांनो. मार थंडी वाजती की नाही खरं बोलायचं, आमच्याकडं तर पाऊस नाही आणि थंडी मार सुटलेली. थंडीमध्ये पाऊस यायचा असला तर हवामानवाल्याला मी मानतो, मग पाडा तुम्ही मग थंडीमध्ये पाऊस. आम्ही बघतो चांगलं आहे, उलटं पाऊस आला तर चांगलं आहे. आम्ही सांगू पाऊस झाला आहे म्हणून हवामानवाल्यांना, ह्या इथं जिल्ह्यात पाऊस झाला आहे. आणि नक्की सांगतो, उद्या सांगतो पाऊस किती झाला आहे काय. आणि मित्रांनो असं अपडेट नवीन पाहिजे असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून टाका. परत म्हणताना आपल्याला अपडेट आलं नाही काय नाही, आपल्या चॅनलला भरपूर असं अपडेट असतं आहे सगळ्याचं, पोल खोल दाबून. हां मित्रांनो, मग आता त्यांनी एवढं पाऊसच पाडाय आपल्याला अख्ख्या पाऊस काळ्यात, मग आता पण पाऊस पाडते म्हणून दाखवाचंच ना. त्यांचं दाखवाचं म्हणजे विषयच नाही, त्यांनी आता पाऊसच पाडत धरलेलं आहे अवकाळी पाऊस शेवट. चला मग भेटू असं नवीन व्हिडिओमध्ये.